अकोले तालुक्यातून देवठाणला जाणाऱ्या रस्त्यावरती प्रवारा नदीवर असलेल्या पुलावर खड्डेच खड्डे आहेत आणि या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. यामुळे पायी चालणाऱ्या पदचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. तसेच वाहनधारकांना देखील तारेवरची कसरत करावी लागतीय. सार्वजनिक बांधकाम विभागानं या पुलाकडे लक्ष देऊन त्वरित खड्डे बुजवावेत. आमदार किरण लहांबे यांनी तालुक्यातील रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांवरती लक्ष द्यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप दाटखे यांनी केली आहे. अकोल्यापासून फक्त अर्धा किलोमीटरच हे ठिकाण आहे आणि आता एवढा मोठा ब्रिज आहे आणि आता तुम्ही बघताय, बघा इथं एवढा मोठा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या ठिकाणी मोठाले खड्डे पडलेले आहे आणि अशा खड्ड्याच्या ठिकाणी हे जीवितहानी होऊ शकते. नक्कीच सार्वजनिक बांधकाम विभाग करतंय काय याचा मला सर्वसामान्य जनतेला प्रश्न आहे आणि तालुक्यातील आमदार नक्की यांचं लक्ष सध्या कुठं चालू आहे हा एक मोठा प्रश्न महत्वाचा आहे. कारण इथे आपण पाहतोय सकाळच्या वेळेला जर आले तर शालेय विद्यार्थी इथे येतात आणि जास्तीत जास्त मोठा वर्दळीचा हा रस्ता आहे. परंतु अकोल्यासारख्या या नजदीक फक्त अर्ध्याच किलोमीटरवर अतिशय भयानकवर तुम्ही बघताय एवढा मोठा खड्डा आहे किंवा एक फुटापर्यंत खड्डा आहे. आत्ताच एक दोन तीन महिला तुम्ही इथून जाताना बघितल्या तर त्यांचा अक्षरशः पाय तिथे मुरगळला. म्हणजे अशी दयनीय व्यवस्था ही तालुक्याची झाली आहे आणि तालुक्यामध्ये हे खड्डेमय रस्ते आणि एक और सण होणार आम जनतेसाठी असा सर्वसामान्य जनतेला हा माझा प्रश्न आहे आणि आमदारांनी निश्चितच याच्यामध्ये लक्ष घालावं ही नम्रतेची विनंती आहे. प्रतिनिधी सतीश फापडे, न्यूज टुडे 24, अकोले.